चिमूर तहसील के किस परिसर में रेती एवं शराब तस्करी को लेकर शिवसेना की ओर से निवेदन सौंपा गया, देखते इस खबर में। चिमूर तहसील में अनेक दिनों से नेरी व पिंबल नेरी रोड पर अवैध रूप से रेती की तस्करी की जा रही है, जिसकी वजह से सुबह की सैर करने वाले वृद्ध महिला पुरुष युवक युवतियों को इस अवैध रेती तस्करी की वजह से परेशानियों का सामना करना पड़ रहा है। और वहीं इन अवैध रेती तस्करी पर कार्रवाई करने के साथ ही शराब तस्करी को लेकर भी शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते के नेतृत्व में शिवसेना की ओर से आज एक निवेदन उप विभागीय अधिकारी को दिया गया। इस मौके पर पूर्व उप जिला प्रमुख धर्म सिंह वर्मा, भारतीय विद्यार्थी सेना उप जिला प्रमुख बालू सात कुटे, उप तालुका प्रमुख केवल सिंह जूनी, मनोज तिजारे, पूर्व विभाग प्रमुख सुधाकर न्यूटे के साथ अन्य शिव सैनिक उपस्थित थे, तथा इस निवेदन के संबंध में शिवसेना के जिला प्रमुख नितिन मत्ते ने विस्तार पूर्वक जानकारी दी। विविध रेती आणि दारू तस्करी या दोनों विषयावरती तक्रार करण्याकरिता निवेदन देण्याकरिता आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेला आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे की आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये अवैध रेती उत्खनन, अवैध मुरुम उत्खनन या विषयावरती आपण स्वतः लक्ष घालून या अवैध वाहतुकीवरती आणि उत्खननावरती कारवाई करावी, जेणेकरून चिमूर शहरातल्या लोकांना ट्रॅक्टर वाहतुकीमुळे रात्रीचा होणारा जो त्रास आहे तो बंद होईल आणि शासनाचा जो करोडो रुपयाचा महसूल अवैध वाहतूकदारांतर्फे आणि अवैध उत्खननवाल्यांतर्फे जो बुडविला जातो त्याला कुठेतरी आळा घातला जाईल, यासाठी आज आम्ही या ठिकाणी धर्मसिंग वर्मा, केवलसिंग जुनी, सातपुतेजी बालू सातपुते आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी SDM साहेब आणि तहसीलदार साहेब यांना इशारासुद्धा देऊ इच्छितो की येत्या काळामध्ये आपण जर या अवैध माफियांच्या विरोधामध्ये कारवाई केली नाही तर नक्कीच शिवसेना आपल्या आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी एक उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रशासनाच्या विरुद्ध उभं करेल, त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।